Audio Jungle. सर, सध्या तुम्ही शिक्षक म्हणून कार्यरत आहात आणि सध्याच तुम्ही विक्रीकर निरीक्षक म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे. तुम्ही परीक्षा पास केलेली आहे, तर या परीक्षेत तुम्ही अभ्यास कसा केला किंवा हे यश तुम्हाला कसं मिळालं? प्रामुख्याने मी 4 ते 5 वर्षापासून या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रवेश केला आणि तिथून माझा अभ्यास सुरू आहे आणि अनेक परीक्षा मी यशस्वीपणे पास झालो. माझं ध्येय आहे की एक गॅझेटेड पदावर मी जावं, राजपत्रिक अधिकारी म्हणून माझं ध्येय आहे. त्या दृष्टिकोनातून माझा अभ्यास आहे आणि याकरता प्रामुख्याने मला आता जी विक्रीकर निरीक्षक जी एक्झाम झालीत त्याकरता प्रामुख्याने जे क्लासचे जे सर्व विद्यार्थी आहेत, आमचा जो ग्रुप स्टडी चालायचा त्यामध्ये प्रामुख्याने मित्र, आता मी एक फक्त दृष्टिबाधित स्टुडंट आणि बाकी सर्व सामान्य, त्या सर्वांचं मला वाचनाकरता त्यांचं सहकार्य मिळायचं. गणित असो इंग्रजी असो या सर्वांचा सराव ते माझ्याकडून करून घ्यायचे. त्यामध्ये प्रामुख्याने घाटे परिवार आणि क्लासमधले अनेक, की ज्यांच्या नावं सांगू शकत नाही, असे अनेक विद्यार्थी माझ्यासोबत त्यांचं सहकार्य असल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. म्हणजे मित्रांचं तुम्हाला बरंच मोठं सहकार्य मिळालं आणि काही काही आता अलीकडच्या काळामध्ये आता इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे आहे, तर याचंसुद्धा जन्मांध आहेत किंवा आंधळे आहेत त्यांना कशा पद्धतीचं ही मदत होऊ शकते? आज अनेक टेक्नॉलॉजीच्या शोधामुळे अनेक साहित्य उपलब्ध झालेले आहेत. आज जसं कॉम्प्युटर जर शिकायचं असेल तर दृष्टिबाधित विद्यार्थी शिकू शकतो, त्याकरता स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर म्हणून जॉज येतं, NVDA म्हणून देवनागरीमध्ये मराठी हिंदी इंग्रजी तिन्ही भाषामध्ये ते रीड करतं. तसेच ऑडिओ मटेरियलसुद्धा उपलब्ध करून मिळतं, ज्याकरता महाराष्ट्रामध्ये मुंबईला NAB नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था शालेय ऑडिओ मटेरियल उपलब्ध करून देतं. तसंच स्पर्धा परीक्षेकरता लागणारं साहित्य जर विद्यार्थ्याने तिथपर्यंत पोहोचून दिलं तर ते ऑडिओ करून त्यांना मिळतं आणि त्या माध्यमातून विद्यार्थी हा अभ्यास करू शकतो. म्हणजे त्याच्याकडे अनेक क्षेत्र आज उपलब्ध आहेत, संधी उपलब्ध आहेत, फक्त जिद्द आणि परिश्रमाची गरज आहे. असं नाही की दृष्टिबाधित आहे म्हणून त्याला तो अभ्यास करू शकणार नाही. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक साधनं त्यांच्याकडे उपलब्ध झालेली आहेत. हे जे अंधत्व आहे किंवा ही जी त्या व्यक्तींच्या जीवनातली उणीव आहे, यासाठी शासन काय करतं आणि काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शासनाच्या अनेक योजना आहेत. शालेय विद्यार्थ्यांना अंधविद्यालय आहेत, सर्व शिक्षा अभियानामध्ये एक समावेशी शिक्षण म्हणून आहे, इंटिग्रेटेड एज्युकेशन आहे, या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेतात, शासन त्यांना शिष्यवृत्त्यासुद्धा देतात आणि महाराष्ट्रामध्ये अपंग आयुक्त कार्यालय पुणे या माध्यमातून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांकरता तिथून योजना राबवल्या जातात.
उद्योगाकरता सुद्धा शासन मदत करतं, परंतु दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचा अभाव असल्यामुळे ते त्या योजनेचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. त्याकरिता तळागाळापर्यंत शासनाच्या योजना कशा पोचतील याकरता शासनाने आणि समाजाने सुद्धा एक डोळस विचार करणं आवश्यक आहे आणि डोळसपणे बघण्याची गरज आहे. जे म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या अंध लोकांपर्यंत पोहोचल्या नाही, पोहोचल्या नाहीत, तो त्याचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे, प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. सर मला एक सांगा, तुम्ही काल शिक्षक आज विक्रीकर निरीक्षक, आता जीवनातलं तुमचं पुढचं ध्येय काय आहे? माझं जे ध्येय आहे ते प्रामुख्यानं एक राजपत्रित अधिकारी म्हणून मला व्हायचं आहे. बरोबर. शासनाच्या योजना तुम्ही आता सांगितलं अनेक हे आहे, व्यक्तिशः तुम्हाला काय असे जे आहेत, काल तुम्ही जिथं होतात आज तिथे कुणीतरी आहे, त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे, पण वैयक्तिक तुमचे काय प्रयत्न राहतील जे अंध बांधव आहेत त्यांच्यासाठी? प्रामुख्याने मी शिक्षित असल्यामुळे मी प्रामुख्याने ठरवलं आहे की मी ज्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रवेश केला, आज आपण बघतो आहे शासनाच्या नोकरी क्षेत्र कमी झालेलं आहे, परंतु स्पर्धा क्षेत्र असं आहे की त्यात अनेक विद्यार्थी प्रवेश करू शकतात. बँकिंग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एक्झाम्स आहेत, याकरिता विद्यार्थ्यांनी पुढे यावं आणि या विद्यार्थ्यांना जी लागणारी मदत आहे, ऑडिओ मटेरियल आहे, योग्य मार्गदर्शन आहे, त्याला कुठल्या क्लासपर्यंत पोहोचायचं असेल तर मी व्यक्तिशः त्याला मदत करेल. हे शिक्षणाच्या बाबतीत आणि अनेक बाकीच्याही क्षेत्रामध्ये संधी आहेत. जसं संगीतकार रवींद्र जैन होते, दोन्ही डोळ्याने अंध असताना एवढे मोठे संगीतकार झाले, अशा इतरही म्हणजे काही संधी आहेत की ज्यामध्ये आपण ध्येय ठेवलं तर ते करिअर करू शकतो. तर असं याबाबतीत काही शासनाच्या योजना आहेत? शासनाकडून जे आता आहे एक विद्यार्थ्यांना म्हणजे समाज कल्याण विभागाकडनं करतं लोन दिल्या जातं, जर त्याच्याकडे जर गुण असेल, एखादा कला असेल, त्या कलेचं त्याला ते व्यावसायिक रूपांतर करायचं असेल तर त्याला ती साधनं दिली जातात. जसं एखादा संगीताची आवड असेल त्याला शासनाकडून ते अनुदान मिळतं, जसं हार्मोनियम आहे, तबला आहे, तो शासनाकडून उद्योग त्याला ते दिल्या जातं, ते शिकण्याची संधी दिली जाते, शिकण्यासंधी दिली जाते. शिक्षणासाठी मग त्याला सुद्धा काही निधी दिला जातो, स्कॉलरशिपमधून स्कॉलरशिपच्या स्वरूपात काही निधी मिळतो, परंतु समाज कल्याणकडनं इतर योजनांची थोडा मला माहिती नाही आहे, पण ज्या माहिती आहे त्या फक्त स्कॉलरशिपचीच माहिती आहे मला, आणि केंद्र सरकारकडनं सामाजिक न्याय विभाग जो आहे त्याकरता स्कॉलरशिपसुद्धा आहेत, त्यासुद्धा लाभ नव्या वर्गापासून तो विद्यार्थी घेऊ शकतो. ज्या गोष्टीमध्ये डोळस अपयशी झाले त्या गोष्टीमध्ये त्या विषयामध्ये तुम्ही सर एक म्हणजे नवीन आदर्श निर्माण केला. आता स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत ते अंध असतील, ते डोळस असतील, ते गरीब असतील, श्रीमंत असतील, वेगवेगळ्या जाती धर्मातले असतील, त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? माझं एकच मत आहे की जीवन म्हटलं की संकट आलेत आणि मनुष्य हा जीवन हे संघर्षमय आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट आणि संघर्षाची जोड असतेच, परंतु जर या तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन असेल, जिद्द परिश्रम करण्याची जर तुमची इच्छा असेल, तर कुठल्याही येणाऱ्या संकटावर तुम्ही मात करू शकता. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये प्रामुख्याने सातत्य ही फार महत्त्वाची बाब आहे, आणि जर तुमच्यामध्ये सातत्य असेल तर तुम्ही सहज यशस्वी होऊ शकता. त्यांनी सातत्य करावं, नियमित अभ्यास करावा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि या परिस्थितीला मात करून आपल्या जीवनामध्ये जे ध्येय आहे ते त्यांनी गाठावं. प्रेक्षक बंधूंनो, जन्मतःच एका डोळ्याचं अंधत्व, 18व्या वर्षी दुसऱ्याही डोळ्याचं अंधत्व आल्यानंतर एक शिक्षक म्हणून, विक्रीकर निरीक्षक म्हणून आणि आणखीही पुढं ध्येय गाठण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, नाही असे काही नाही अवघड, म्हणजे जीवनामध्ये त्याला तुम्ही म्हणता नथिंग इज इम्पॉसिबल अशा पद्धतीचं तुमचं ध्येय असावं, आणि नुसतं ध्येय असून चालणार नाही तर ते ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अतिशय
प्रयत्न असावेत, जिद्द असावी, चिकाटी असावी, आणि असं जर असलं तर जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही याचं मूर्तिमंत उदाहरण माधव सर तायडे सर आपल्यासोबत आहेत. तायडे सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल एस एन न्यूज चॅनलच्या वतीनं विशेष करून आमचे कॅमेरामन विक्की जसवंते यांच्यामुळं हा योग आला, त्यांचेही आभार, आणि तुमचीसुद्धा एस एन न्यूज चॅनलच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण जी मला संधी दिली आणि समाजासोबत हितगुज करण्याचा जो मला एक संधी उपलब्ध करून त्या दिली, त्याबद्दल मी आपलंसुद्धा आभारी आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.